वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा धडकला मंगरुळपीर तहसीलवर। शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश। राज्य सरकारने सरकारी नोकर भरती आणि शाळा खासगीकरण करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्रात आता या वादाने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे। विविध पक्ष व संघटना या निर्णयाच्या विरुद्ध रस्त्यावर आंदोलनाला उतरण्याची दृश्य पाहावयास मिळत असून याची पडसाद वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात सुद्धा उमटले असून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने 3 ऑक्टोबर रोजी विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित असून या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून करण्यात आली आणि मंगरुळपीर तहसीलचे माननीय उपविभागीय अधिकारी यांना सरकारी नोकर भरती आणि शाळा खासगीकरण करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा असे निवेदन देऊन या जन आक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला। या दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधले व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। चला तर एक झलक बघूया। सरकारी नोकर भरती व शाळा खासगीकरण करण्यात आले त्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने जन आक्रोश मोर्चा केला।